नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये आपण जगातील दोन महत्त्वाच्या घटना समजून घेतल्या एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध समजून घेताना आपण पाहिलं की दुसरं महायुद्धाच्या शेवटीच जग हा शीतयुद्धाच्या उंबर ठेवून येऊन पोचला होता विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या महायुद्धात मित्र म्हणणारे जे राज्य होते एका मित्रपक्षामध्ये ज्या राज्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग नोंदवला त्यात अमेरिका आणि सोयत युनियन या दोन राष्ट्रांमध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लगेच स्पर्धा निर्माण झाली आणि या दोन राष्ट्रांमधील निर्माण झालेल्या स्पर्धेचंच रूपांतर पुढं शीतयुद्धामध्ये झालं आणि शीतयुद्धाचा कालखंड जो होता तो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारखा दोन किंवा चार वर्षाचा नसून चाळीस तर पंचेचाळीस वर्षाचा कालखंड या दोन राज्यांमधील राष्ट्रांमध्ये स्पर्धेला लागला परंतु या शीतयुद्धाचं वैशिष्ट्य असं होतं की पहिलं महायुद्ध आणि दुसरं माहयुद्धसारखं या शीतयुद्धामध्ये प्रत्यक्ष हल्ला किंवा प्रत्यक्ष युद्ध कुठल्याही राष्ट्रांमध्ये झालं नाही मात्र कुठल्याही क्षणी युद्ध होऊ शकतो एवढा मोठ्या स्वरूपाचा तणाव या दोन्ही राष्ट्रांमध्ये पंचेचाळीस वर्षपर्यंत चालला म्हणून या तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन शिवतयुद्ध या सज्ञासाठी केलं जातं विद्यार्थ्यांनो अमेरिका ही महासत्ता तर होतीच पण सोयत युनियननेसुद्धा अण्वष्ण निर्मिती करून आपलं लष्करी सामर्थ्य वाढून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला आणि या दोन राष्ट्रांमधील सत्ता संघर्ष सत्ता स्पर्धा शस्त्रस्पर्धा विचारसरणी प्रणालीतील भेद परस्परांना शहकड शह देण्याची वृत्ती या सगळ्या बाबींमुळे हे शीतयुद्ध सुरू झालं आणि ह्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षे चालणाऱ्या या शीतयुद्धाचा परिणाम संपूर्ण जगात झाला या शीतयुद्धाचे काय परिणाम झाले ते पाहायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झाला की लष्करी संघटनाची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो नाटो ही अमेरिकेची असलेली लष्करी अमेरिकेचा प्रभाव असलेली लष्करी संघटना आपल्याला सगळ्यांना माहिती निर्मिती निर्मितीसुद्धा शीतयुद्धानंतरच झाली कारण की त्यानंतरच्या काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला अमेरिकेने नाटो ही संघटना निर्माण केली तर वारसा करार ही सोयत युनियनच्या प्रभावासाठी एक संघटना तयार झाली अजून काय परिणाम झाला शीतयुद्धाचा तर जगाचे ध्रुवीकरण झाले दोन प्रमुख राष्ट्र या दोघं राष्ट्रांमध्ये असलेली स्पर्धा पाहता जगातील इतर राष्ट्रसुद्धा या दोन गटांमध्ये सहभागी झाले म्हणून या दोन्ही गटांमध्ये ध्रुवीकरण जाण्याचा ध्रुवीकरण होण्याचा परिणाम झाला आणि ध्रुवीकरण झाल्यामुळे या शीतयुद्धाची व्यापकता जी आहे ती खूप मोठी वाढली तिसरा महत्त्वाचा परिणाम जगावरती या शीतयुद्धाच्या माध्यमातून झाला तो म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा या महाशब्दात दोघं एकमेकांना शहकडश देण्याचा प्रयत्न करू लागल्या पण त्याचाच महत्त्वाचा भाग होता शस्त्र निर्मिती आणि अधिक अधिक शस्त्र बनवायचे अधिक अधिक विश्वस विध्वंस कर निर्माण करणारे शस्त्र बनवायचे आणि त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान अवगत करण्याची जणू स्पर्धाच या दोघं राष्ट्रांमध्ये निर्माण झाली परंतु विद्यार्थी मित्रांनो ह्या शस्त्रास्पर्धाची जी स्पर्धा होती शस्त्र निर्मितीची ह्या स्टेपला गेली की संपूर्ण जगाचा विनाश होतो की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली म्हणून निश्री बी प्रयत्न निशेश्री प्रयत्न नंतरच्या कालखंडामध्ये याच शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये झाला शीतयुद्धाचा अजून जगावर परिणाम करणारा घटक म्हणजे प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली जगातील जे काही विकसित विकसनशील देश होते या विकसित दे देशांनी आपल्या प्रादेशिक स्वरूपावरती संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यांना जेणेकरून त्यांना आर्थिक विकास साधता येईल युरोपीय राष्ट्रांमध्ये युरोपीय युरोपामध्ये असलेले जे देश होते या देशांनी आर्थिक संघ निर्माण केला तर आग्नेय आशियातील देशांनी आशियन ही संघटना निर्माण केली विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या या शीतयुद्धाच्या कालखंडात अलिप्तवाद निर्माण झाला शीतयुद्ध जसं जसं अधिक काळपर्यंत वाढत गेलं तसं काही राष्ट्रांना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं म्हणून दोघंही घ मुख्य राष्ट्रांच्या कुठल्याही बाजूला न जाता या स्पर्धेपासून अलिप्त राहायचं धोरण काही राष्ट्रांनी स्वीकारलं त्यालाच अलिप्तवाद असं म्हटलं जातं आणि अलिप्तवाद चळवळ ही ह्या शीतयुद्ध कालखंडातली खूप महत्त्वाची चळवळ आहे विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या, हो या शीतयुद्धाच्या पूर्व कालखंडाला सुरुवात झाली आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या अलिप्तवादी चळवळीचा स्वीकार भारताने केला ज्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरूंचा महत्वाचा वापरा होता आपण पुढील घटनामध्ये या आलिप्तवाद चळवळीच्या बाबतीत अधिक माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा शीतयुद्धाच्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊ शकतात शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये दोन्ही राष्ट्रांनी कुठल्या कुठल्या क्षेत्रात स्पर्धा स्पर्धा निर्माण झाली अगदी अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा या राष्ट्रांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्या कशा घटनातून त्या स्पर्धासमोर आल्या अमेरिका आणि सोवियत युनियन यांच्यातलं हे शीतयुद्ध कसं संपलं या संदर्भात निश्चित शो शोध घ्या आणि त्या संदर्भातली माहिती आपल्या वर्ग शिक्षकांना द्या आणि हा शीतयुद्ध संपण्यासाठी कोणी कोणी पुढाकार घेतला आणि कशा पद्धतीनं शीतयुद्धाची समाप्ती झाली याच्यावर आपल्या वर्गामध्ये अवश्य चर्चा करा धन्यवाद